आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आज आपण बर्थडे एडिटिंगवर कॉन्सेप्ट घेऊन आलो आहे, तर व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शेकेपी प्रोजेक्ट आहेत याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑलवर सेट करा। तर तुमचा जरा ही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर आपल्या प्रोजेक्टमध्ये यायचं आहे। प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर सिम्पली आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क आणि शेकेपी प्रोजेक्ट दिलेले आहेत तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सिम्पली आजचा जो बीटमार्क आहे तो तुम्हाला अशा प्रकारे इथं दिसून येणार आहे। त्यानंतर आजचा जो शेकेपी प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल। तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, बीटमार्क ओपन करून घ्यायचा आहे, प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, अशा प्रकारे आपलं आजचं मटेरियल सिम्पली राहणार आहे। तर सिम्पली मटेरियलमधील एक इमेज आपल्याला सिम्पली टॅप करून ॲड करून घ्यायचं आहे। ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला मोहन ट्रान्सफॉर्म जाऊन याची जी साईज आहे ती थोडीशी वाढवून घ्यायची आहे। अशा प्रकारे इमेज आपल्याला ॲडजस्ट करून इथं घ्यायचं आहे। घेतल्यानंतर या इमेज लेअरची लेंथ आहे ती पहिल्या बीटमार्कपर्यंत म्हणजे 6.14 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचं आहे। वाढवून घेतल्यानंतर आपण आत्ता जो इमेज ॲड केला त्याला त्याची लेअर आहे ती लाँग प्रेस धरून आपल्याला खाली घेऊन यायची अशा प्रकारे बॅकग्राऊंडला। बॅकग्राऊंडला घेतल्यानंतर या इमेजला इफेक्ट देण्यासाठी प्रत्येक एकदा इथून बॅक निघून शेकेपी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। बघू शकता आहे बऱ्याच प्रकारचे इफेक्ट आहेत, त्यातला फर्स्ट इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टने आपल्याला बॅकग्राऊंडच्या इमेज लेअरला तो पेस्ट करायचा आहे। याचा ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल। परत एकदा स्टार्टिंगला येऊन प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, सेकंड नंबरचा अशा प्रकारे दुसरा एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे। ॲड करून घेतल्यानंतर मोहन ट्रान्सफॉर्म जाऊन आपल्याला थोडीशी साईज इथं कमी करून घ्यायची आहे। याची साईज कमी करून घेतल्यानंतर तिथं आपल्याला इमेज ॲडजस्ट करायचं आहे अशा प्रकारे, आणि याची लेंथ आपल्याला पहिल्या बीटमार्क म्हणजे 6.14 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचं आहे। साईज वाढवून घेतल्यानंतर परत एकदा आपल्याला आत्ता जो इमेज ॲड केला त्या इमेज लेअरला क्लिक करून बॉर्डर अँड शॅडोवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपले बॉर्डर आणि शॅडोचं बटन आहे ते इनेबल करायचं आहे। इनेबल केल्यानंतर स्ट्रोकच्या कलरवर क्लिक करून व्हाईट कलर सिलेक्ट करून आपल्याला 10 पॉईंटपर्यंत त्याची लेंथ आहे ती वाढवून घ्यायची अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय। लेंथ वाढवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या इमेजला 10 पॉईंटपर्यंत बॉर्डर अशा प्रकारे दिलेला आहे। तर सिम्पली नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, प्रत्येक एकदा प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, व्हिडिओमध्ये अशा प्रकारे तुम्हाला ब्लॅक पेन जी दिली ती सिम्पली टॅप करून ॲड करायची आहे। तर ॲड झाल्यानंतर मोहन ट्रान्समध्ये जाऊन याची साईज आहे थोडीशी वाढवून घ्यायची आहे, नाही तर आपल्याला तो PNG ॲडजस्ट करून घ्यायचे आहे। आणि ह्या PNG लेंथ आहे ती पहिल्या बीटमार्कपर्यंत म्हणजे 6.14 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर परत एकदा PNG ब्लॅक PNG आपल्याला जी लेअर आहे ती लाँग प्रेस धरून या इमेज लेअरच्या खाली घेऊन यायची आहे। खाली घेऊन आल्यानंतर परत एकदा स्टार्टिंग लेवल प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियममध्ये जायचं आहे, आणि जो हॅपी बर्थडे ब्रदर असा जो PNG आहे तो सिम्पली टॅप करून ॲड करायचा आहे। तर ॲड करून घेतल्यानंतर मोहन ट्रान्समध्ये जाऊन थोडीशी साईज कमी करून घ्यायची आहे। आपल्याला साईज कमी करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला खाली स्क्रोल करत PNG अशा प्रकारे ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। ॲडजस्ट झाल्यानंतर याही PNG लेंथ पहिल्या बीटमार्कपर्यंत म्हणजे 6.14 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचं आहे। वाढवून घेतल्यानंतर बघू शकता आपलं ज्या इमेजला आपण बॉर्डर दिलेली आहे त्या इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघून शेकेपी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। ओपन करून घेतल्यानंतर बऱ्याच प्रकारे तुम्हाला इफेक्ट दिसत आहे, त्यातला सेकंड नंबरचा अशा प्रकारे इफेक्ट आहे तो आपल्याला इथून कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टवर यायचा आहे आणि सेकंड नंबरच्या इमेज लेअरला तो पेस्ट करायचा आहे। तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर पहिल्या ॲनिमेशन इथं क्रिएट झालेला आहे, सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 6.14 सेकंदावर यायचं आहे, त्यानंतर प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, आणि आपल्या ज्या मटेरियलमधील ज्या बाकीच्या सर्व इमेज राहिलेल्या आहेत ते आपल्याला बीटमार्कनुसार ॲड करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे एक एक तुम्ही बघू शकता। आपल्याला सर्व अशा एक एक प्रमाणे इथं आपल्याला शेवटपर्यंत पूर्ण बीटमार्कनुसार इथं आपल्याला इमेज आहेत त्या एक एक प्रमाणे ॲड करून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे शेवटपर्यंत याच आपण इमेज आहे त्या ॲड करून घ्यायच्या आहेत।
तर अशा प्रकारे आपण इथं डेमोसाठी फक्त 15 सेकंदाचा सूट घेतलेला आहे बीटमार्क. तुम्ही ज्या व्हिडिओमधून डाउनलोड कराल तेव्हा तुम्हाला ते 15 ते 16 सेकंदापर्यंत आपल्याला इथं ते मिळून जाणार आहे. तर सिम्पली अशा प्रकारे इथं आपल्या जे सर्व इमेज आहेत ते ॲड झालेले आहेत. आता या ॲड झालेल्या इमेजला इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघायचा आहे, शेकेपी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. तर बघू शकताय थर्ड आणि फोर्थ नंबरला अशा प्रकारे इफेक्ट बघू शकताय. त्यातला थर्ड नंबरचा पहिल्यांदा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टवर यायचा आहे. मेन प्रोजेक्टवर आल्यानंतर पहिल्या इमेजला म्हणजे 6.14 सेकंदाच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पेस्ट झाल्यानंतर एक इमेजमध्ये सोडून लगेच तिसऱ्या इमेज लेअरला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. अशाच प्रकारे शेवटपर्यंत आपण हाच क्रम यूज करायचा आहे. ज्या इमेजला आपण इफेक्ट पेस्ट करून घेतला समोरची इमेज सोडून लगेच पुढच्या इमेजला म्हणजे तिसऱ्या इमेजला प्रत्येकदा हाच इफेक्ट पेस्ट करायचा आपल्याला शेवटपर्यंत. तर अशाच प्रकारे शेवटपर्यंत हा फर्स्ट इफेक्ट आहे तो आपल्याला इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे फर्स्ट इफेक्ट इथं अप्लाय झालेला आहे. परत अशाच प्रकारे परत एकदा बॅक निघून शेकेपी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि फोर्थ नंबरचा अशा प्रकारे इफेक्ट तुम्हाला दिसून येतो. इथून सिम्पल आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टवर यायचा आहे. मेन प्रोजेक्टवर आल्यानंतर इथं आपल्याला सेकंड नंबरच्या म्हणजे 7.1 सेकंदाच्या इमेज लेअरवर यायचं आहे आणि इथं आपल्याला तो इमेज लेअरला पेस्ट सेकंड नंबरचा इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथंही आपण तोच क्रम यूज करायचा. इथंही आपल्याला एक इमेज मध्ये सोडून इथं आपल्याला तो इफेक्ट पेस्ट करायचा आहे. म्हणजे साध्या भाषेत बोलायला गेलं की आपल्याला इमेज आपल्याला इफेक्ट एकाडेक आपल्याला इथं अप्लाय करायचे आहेत. म्हणजे आपल्याला एकाडेक इमेज आपला जो इफेक्ट आहे त्याचं कॉम्बिनेशन आहे ते युनिक असं दिसून येणार आहे. तर सिम्पली अशा प्रकारे दोन्ही इफेक्ट इथं अप्लाय झालेले आहेत. आता अप्लाय झाल्यानंतर काय करायचं आहे, प्रत्येकदा स्टार्टिंगला फर्स्ट बीटवर म्हणजे 6.14 सेकंदावर यायचं आहे. प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. व्हिडिओमध्ये दिले ती सिम्पली ब्लॅक पेनची सिम्पली टॅप करून ॲड करायचे आहे. ॲड झाल्यानंतर थोडीशी साईज वाढून तर आपल्याला ती ब्लॅक पेनची ॲडजस्ट करून घ्यायची आहे. ॲडजस्ट झाल्यानंतर याची लेन शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. वाढून घेतल्यानंतर परत एकदा पहिल्या बीट मार्कवर म्हणजे 6.14 सेकंदावर यायचं आहे. प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि जो आपला हॅपी बर्थडे ब्रदर म्हणून PNG दिले ती सिम्पली टॅप करून ॲड करायचं आहे. ॲड झाल्यानंतर मोमेंटमध्ये जाऊन आपल्याला खाली स्क्रोल करत तो PNG अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ॲडजस्ट करून घेतल्यानंतर याही PNG लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. वाढून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं, परत एकदा बॅक निघून शेकेपी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही शेवट बघू शकता फिफ्थ नंबरला HDR इफेक्ट दिलेला आहे. तो सिम्पली इथून कॉपी करण्यासाठी HDR समोरून तिन्ही लेअर दाबून धरून सिलेक्ट करायच्यात. त्यानंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी 3 लेअर करून घ्यायच्यात. त्यानंतर मेन प्रोजेक्ट येऊन परत एकदा कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट 3 लेअर करायच्यात. आणि झाल्या तिन्ही पेस्ट 3 लेअर याची लेंथ आहे ती शेवटपर्यंत आपल्याला वाढवून घ्यायची म्हणजे पूर्ण स्टेटसला तो अप्लाय होणार आहे. तर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.